नमस्कार, मंगल मराठी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवतो आहे सुके मच्छी. सुक्या मच्छीतली करंदी सुकट आणि अतिशय रुचकर अशी आहे, पटकन होणारी आहे. तर बघूया आपण डॅडी काय साहित्य लागेल. पण त्याआधी जर तुम्ही अजून माझं चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही आहे तर जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटणाच्या बाजूला जे बेल आयकन आहे त्याला क्लिक केलं तुम्ही तर तुम्हाला माझ्या येणाऱ्या रेसिपी आहेत त्यांचं नोटिफिकेशन मिळत राहील. माझ्या रेसिपीना लाईक पण द्या, त्यांना शेअर पण जरूर करा. आणि आता आपण बनवतो आहे करंदी सुकट. करंदी सुकट आपण करतो आहे आणि करंदी सुकटीसाठी आपण घेतलेली आहे ही सुकी करंदी सुकट. आणि ही बाजारात मिळते आपल्याला विकत. ही साफ करून घेतलेली आहे मी आणि कशी साफ करायची ती सुद्धा दाखवणार आहे मी. त्याच्यासाठी ही घेतली आहे मी, ही साफ करून दाखवणार आहे. पण त्याच्यासाठी आपण सगळे साहित्य बघून घेऊया. एक मोठा कांदा बारीक चिरलेला, थोडीशी कोथिंबीर चिरून घेतली आहे, आलं आणि लसूण किसून घेतलेलं आहे. 7-8 लसणीच्या पकड्या घेतल्या आहेत आणि एक छोटा आल्याचा तुकडा आहे तो किसून घेतला आहे. 4-5 कडीपत्त्याची पानं, 1/2 टीस्पून हळद, 1/2 टीस्पून गरम मसाला पावडर, 1 टीस्पून लाल मिरची पावडर, कोकम आणि मीठ चवीनुसार. करंदी सुकट अशी बाजारात आपल्याला मिळते, ही साफ कशी करायची ती दाखवते मी तुम्हाला. ही अशी असते, त्याचे डोकं उडवायचं, काढून घ्यायचं आणि त्याचं शेपूटसुद्धा काढून घ्यायचं, कारण हे कदाचित हे टोचू शकतं आणि बोटात जाऊ शकतं. म्हणून असे करून साफ करून घ्यायचं आहे. अगदी सोपं आहे करायला आणि तेवढंच टेस्टी आहे. हे असं साफ करून घ्यायचं आहे. कढई तापत ठेवली आहे मी. आपण बोंबील जसे केले त्या पद्धतीनेच करणार आहोत. बोंबलाची रेसिपी बघितली आहे तुम्ही माझी आणि तसेच करंदी पण मी ही पण भाजून घेणार. सगळी सुके मासे जे आहे मी करते ती अशा प्रकारे मी भाजून घेते आणि मगच ते धुते. हात लावून बघितलं तर छान गरम झालेले असतात. काढून घेणार आहे मी हे भांड्यामध्ये. हे भाजलेले काढून घेतले, याच्यात मी पाणी टाकून हे धुवायला ठेवणार आहे व्यवस्थित. धुवून घ्यायचं आहे 5 मिनिटं आपण हे असे भिजवून ठेवायचे आहेत आणि मग पाणी काढून टाकायचं आहे. कढईत तेल टाकलं मी आणि 1 चमचा तेल टाकलेलं आहे, तापवून घेतलं आहे. याच्यामध्ये मी आलं लसूण किसलेलं आहे ते घालणार आहे. कांदाही तेव्हाच घालून देणार आहे आणि आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. कढीपत्त्याची पानं सगळं व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे. कांद्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता तुम्ही. तुम्हाला जर जास्त कांदा आवडत असेल तर जास्त कांदा घेतला तरी चालेल. कांदा आपला परतून झाला आहे. त्याच्यात घालणार आहे मी हळद आणि लाल तिखट. हे परतून घ्यायचं आपल्याला. गरम मसाला पावडर, गॅस मध्यम केलाय मी, थोडीशी कोथिंबीर, छान परतून झाला हा मसाला. आता ही पाण्यात टाकून ठेवलेली आपण करंदी सुकट आहे ती धुवून घ्यायची आहे आणि त्याचं पाणी काढून टाकायचं. ती अशा प्रकारे टाकायची. तुम्ही पाणी आधी काढून टाकलात आणि मग मसाल्यामध्ये घातली तरी चालेल. व्यवस्थित परतून घ्यायचं आपल्याला. अतिशय सुंदर टेस्टी अशी होते ही. कोकम या आमसुलं 4-5 आणि मीठ चवीनुसार. बोंबलाच्या वेळेला बोंबील केले त्यावेळेला मी सांगितलं होतं मिठाचं प्रमाण थोडंसं कमी करायचं ठेवायचं
आपण सुके मासे करतो तेव्हा अगदी पाव कप पाणी घालणार आहे मी. जास्त पाण्याची आवश्यकता नाही आहे कारण ही आपण भाजून सुके करंदी आपण ही भाजून घेतली होती मग ती पाण्यात भिजवली होती त्याच्यामुळे काय झालं ती छान मऊ पण झाली आहे. जास्त वेळ लागत नाही याला शिजायला आणि ही मी मध्यम आचेवर 5 मिनटं शिजवून घेणार आहे झाकण ठेवून. 5 मिनटं झाली आहे झाकण काढणार आहे मी. आपण करंदी शिजली की नाही ते बघूया. मस्त शिजली आहे अतिशय सुंदर झाली आहे. त्याच्यात मी थोडीशी कोथिंबीर घालणार आहे वरून त्याच्यामध्ये ती चव सुंदर आहे एकदम. आणि गॅस बंद करून टाकणार आहे. तयार आहे आपली करंदी सुकट आणि मी सर्विंग डिशमध्ये काढून घेणार आहे. तयार आहे आपली करंदी सुकट खाण्यासाठी तांदळाच्या गरम गरम तांदळाच्या भाकरीबरोबर अतिशय सुंदर लागेल ही. तयार आहे आपली करंदी सुकट अतिशय सुंदर झाली आहे. ती टेस्टी तर असतेच पण ती या पद्धतीने करून बघा नक्की आवडेल तुम्हाला आणि नक्की तुमचे अनुभव माझ्यापर्यंत पोचवा. आणि असा सपोर्ट करत राहा आणि अजून माझं चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही आहे तुम्ही तर जरूर सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन येणाऱ्या रेसिपी आहेत त्यांचं पण नोटिफिकेशन मिळत राहील जर तुम्ही बेल आयकन क्लिक केलं तर. आणि माझ्या रेसिपींना लाईक पण द्या त्यांना शेअर पण जरूर करा असाच सपोर्ट करत राहा आणि असाच वेळात वेळ काढून माझे व्हिडिओ बघत राहा. माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.